खाशबिटामुळं किती मस्त लालसर गुलाबी रंग आलाय. चटपटीत आंबट गोड असा हा आवळा आणि बीटरूटचा मुखवास. बीटामुळं या मुखवासला किती सुंदर रंग आलाय बघा. अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला हा मुखवास तुम्ही एकदा जर बनवला तर तुम्ही दरवर्षी हा नक्की बनवणार. नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. वर्षभर टिकणारा हा आवळा आणि बीटरूटपासून तयार केलेला मुखवास कसा तयार करायचा आणि त्यासाठी काय काय लागतं ते बघूयात. मी इथे घेतलेत 20 मोठे आकाराचे आवळे, 2 बीट, 2 इंच आल्याचा तुकडा. आवळे, बीट, आलं मी इथं सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आवळ्याच्या देठाकडचा जो भाग आहे तो मी इथं सुरीनं असा काढून घेतला आहे. आणि याच्यात जर एखादा आवळा जर खराब असेल, थोडासा भाग त्याचा खराब असेल, तो आपण असा कट करून टाकूयात. आल्याची साल आता मी इथं काढून घेते. आता बीटाची पण साल मी इथं काढून घेते. बीट आपल्याकडनं बरेचदा त्याच्या उग्र चवीमुळं खाल्लं जात नाही किंवा लहान मुलंसुद्धा खात नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण जर आवळ्यामध्ये घालून हा असा मुखवास तयार करून ठेवला तर मुलंही अगदी आवडीनं हा मुखवास खातात. आवडीनं म्हणजे जर आपण एक घास खाल्ला तर तो अजून परत परत आपल्याला खावासा वाटतो. हा इतका चटपटीत आणि मस्त तयार होतो ना, तुम्ही खरंच एकदा नक्की करून बघा. आता इथं मी बीटाचा वरचा आणि खालचा भाग कट करून घेतला आहे आणि अशा पद्धतीनं बीटाची सालं काढून घेतलेली आहेत. आता हे सगळे आवळे मी किसणीवर किसून घेणार आहे. माझ्याकडे इथं बारीक किसणी आहे, त्याच्यावरच मी किसलेली आहे. जर तुमच्याकडं मोठी किसणी असेल तर त्यावर तुम्ही मोठा पण आवळा असा किसू शकता. आता असेच मी सगळे आवळे इथं किसून घेणार आहे. आवळ्याची बी दिसेपर्यंत, शेवटपर्यंत अशा पद्धतीनं आवळा आपल्याला किसून घ्यायचा आहे. आता इथं सगळे आवळे किसून झालेत. आता आलं किसून घेते. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेला हा आवळा किती उपयोगी आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आवळा हा रोज पोटात गेलाच पाहिजे. वर्षभर आवळा आपल्याला अवेलेबल नसतो, त्यामुळे आपण ज्यावेळी आवळा असतो त्यावेळी अशा आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज तयार करून ठेवू शकतो. त्यानंतर आता बीट इथं किसलेलं आहे. बीट जर लहान आकाराचे असतील तर तुम्ही इथं 3 बीटही घेऊ शकता. आता एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी इथं आपले सगळे किसून झालेले आवळे घेतलेत आणि त्यावर आता हे किसून घेतलेलं बीट घातलेलं आहे. त्यावर आता घातलंय चमचाभर मीठ. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. मला इथं जास्त गोड करायचा नव्हता हा मुखवास. 1.5 वाट्या मी यावर साखर घातली आहे. आता हे सगळं चमच्यानं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. जसं हे मिक्स करत जाऊ तसा बीटाचा रंग या आवळ्याच्या किसाला लागतोय. तर हे व्यवस्थित एकजीव होण्यासाठी, साखर विरघळण्यासाठी आणि व्यवस्थित असं मुरण्यासाठी मी याला झाकण लावून असंच हे 2 दिवस ठेवून देणार आहे. ही साखर पूर्ण विरघळली आहे आणि बीटाचा रंग या आवळ्याला व्यवस्थित असा लागलेला आहे आणि हे 2 दिवसात मस्त असं मुरलेलं आहे. हे इतकं मस्त छान मुरलंय आणि एकजीव झालंय की यातलं बीट कुठला आणि आवळा कुठला हे आपल्याला सांगता येणार नाही. आता साखरेमुळं आणि मिठामुळं याला पाणी सुटलेलं आहे, तर आता वाळवण्याच्या आधी यातलं पाणी आपण निथळून घेऊयात.
एका भांड्यावर मी इथं चाळण ठेवली आहे आणि त्यावर हे आवळ्याचं मिश्रण त्यावर निथळायला ठेवलं आहे. आता हे निथळलेलं पाणी आपण अजिबात टाकून द्यायचं नाही आहे, तर त्यापासून एक मस्त गुलाबी रंगाचा सरबत तयार होतो. आता हे सगळं चाळणीवर घालून झाल्यानंतर अर्धा तास मी ते झाकून ठेवलेलं आहे. अर्ध्या तासानंतर आपलं हे मिश्रण छान निथळलंय आणि त्यातलं एक्स्ट्राचं पाणी असं खाली जमा झालंय. त्यामध्ये साखर आणि थंड पाणी घालून आपण त्याचं सरबत तयार करू शकतो. आता हा निथळलेला आवळ्याचा पीस मी इथं ताटामध्ये पसरवून घेणार आहे. एका ताटामध्ये जास्त वाटत असेल तर हे दोन ताटामध्ये पातळ असं पसरवून आपण हे उन्हात ठेवायचं आहे. उन्हात वाळवताना आपण त्यावर एखादं पातळ कॉटनचं कापड घालायचं आहे, त्यामुळे त्याला धूळ चिकटणार नाही. आता या मुखवासला पाचक आणि चटपटीत करण्यासाठी काय काय घालायचं ते बघूया. अर्धा चमचा आम्ही इथे जिरे घेतलेले आहेत. जाड बडीशेप मी इथे दोन चमचे घेतलेले आहे. अर्ध्या चमच्यापेक्षा थोडा कमी ओवा घेतलाय. मंद गॅसवर सतत हलवत मी हे हलकेसे भाजून घेतलेले आहे. दोन चमचे खडीसाखर मी इथे घेतली आहे आणि असं काळ्या मिठाचे खडे आपल्याला मिळतात, काळं मीठ मी इथं अर्धा चमचा घेतलेला आहे. आणि आपण मगाशी बडीशेप जिरे सगळं भाजून घेतलंय, ते आता थंड झालंय. आता ते मिक्सरमध्ये घालून आपण हे सगळं एकत्र फिरवून घेऊया. आता आपला हा मसाला सगळा तयार झालेला आहे. दुसऱ्या दिवशी आपला हा आवळ्याचा पीस असा थोडासा सुकलेला आहे पण त्याला ओलसरपणा आहे. आता आपण तयार केलेला आपला हा मसाला या किसावर घालून घेऊयात. ओलसरपणामुळं आपला हा मसाला या किसाला व्यवस्थित चिकटतो आणि आपला हा किस लवकर पण सुकतो. पाहिजे तर असं हातानंही चोळून सगळं एकजीव करून घ्यायचं. आता उरलेला मसाला दुसऱ्या ताटामध्ये पण मी अशाच पद्धतीनं मिक्स करून घेतलाय आणि आता हे दोन्ही ताटामध्ये छान एकसारखं व्यवस्थित पसरून घ्यायचंय. आता परत ह्याला उन्हात ठेवायचंय. उन्हात ठेवताना प्रत्येक वेळी आपण त्यावर एखादं कॉटनचं कापड झाकून ठेवायचंय. तिसऱ्या दिवशी आपला हा मुखवास असा सुकलेला आहे. आता तो ताटातून असा सोडवून घ्यायचा आहे आणि थोडासा मोकळा करून आपण तो व्यवस्थित सुकवून घ्यायचा आहे. चार दिवसानंतर आपला हा मुखवास मस्त सुकलेला आहे. कडकडीत उन्हात चार दिवस हा आपला मुखवास एकदम असा कुरकुरीत वाळलेला आहे. आता आपण तो एखाद्या एअरटाईट बर्नीत भरून वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो. आता हे पूर्ण वाळल्यानंतर साखरेमुळं हे असं खाली चिकटून बसतं, ते आपण एखाद्या चमच्यानं करवडून घ्यायचं आहे. आणि वाळल्यानंतर असं एकत्र गोळ्यासारखं असेल ते असं हातानं कुसकरून पूर्ण असं मोकळं करून घ्यायचं आहे. आपल्याला ज्या बरणीत हे भरून ठेवायचं आहे ती बरणी एअरटाईट असली पाहिजे आणि ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतलेली पाहिजे. प्लास्टिकची बरणी न वापरता शक्यतो काचेची बरणी किंवा कंटेनर वापरा. आवळा आणि बिटापासून तयार केलेला हा पाचक, रुचकर आणि चटपटीत असलेला हा
हा मुखवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.